वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या विधिमंडळात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठीचं विधेयक एकमताने मंजूर झालं यावेळेला सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला पण स्वतंत्र आरक्षण देऊनही आंदोलन थांबलं नाही या विधेयकाबद्दल अनेक प्रश्न आहेत आपण पाच मुद्द्यांमध्ये समजून घेणार आहोत मराठा आरक्षणाची ही सोपी गोष्ट बहुमत बहुमत आहे आहे विधेयक संमत झाले राज्य मागासवर्ग आयोगाने महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या एकूण अठ्ठावीस टक्के असल्याचं सांगितलंय आता यापैकी कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाला या नव्या दहा टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार नाहीये कारण त्या आधीपासूनच ओबीसी मध्ये मोडतात तसंच वार्षिक उत्पन्न अधिक असलेल्या म्हणजे ज्याला आपण क्रिमी लेयर म्हणतो अशांना सुद्धा या आरक्षणात वगळलं गेलंय नवीन कायद्यानुसार मराठा समाजाला सरकारी शाळा मंत्रालय क्षेत्रीय कार्यालय जिल्हा परिषद विद्यापीठ आणि इतर सरकारी कार्यालयांमधल्या नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आणि शिक्षणात दहा टक्के असं आरक्षण मिळणार आहे राज्य सरकारने दिलेलं आरक्षण हे अर्थातच केंद्रात लागू होणार नाही राज्य मागासवर्ग आयोगाने कशाच्या आधारावर मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध केलं ते आपण पाहूया आयोगाने म्हटलं आहे की राज्यातली एकवीस पूर्णांक बावीस टक्के मराठा कुटुंब दारिद्र्य रेषेच्या खालती आहेत दारिद्र्य रेषेखालच्या मराठा कुटुंबांची सरासरी राज्याच्या एकूण सरासरीपेक्षा जास्त आहे चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाज हा उन्नत किंवा प्रगत नाही आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांपैकी चौऱ्याण्णव टक्के हे मराठा समाजाचे आहेत आणि म्हणूनच आयोगाने आरक्षणाची शिफारस केली आहे या शिफारसीत त्यांनी काय म्हटलंय ते पहा राज्यघटनेच्या कलम तीनशे बेचाळीस क तीननुसार असा वर्ग समाविष्ट करण्यात यावा आणि संविधानाच्या अनुच्छेद पंधरा चार पंधरा पाच आणि सोळा चार अन्वये या वर्गासाठी आरक्षण देण्यात यावं शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशामधल्या आरक्षणात आणि लोकसेवा पदं यांच्यामधल्या आरक्षणात मराठा समाजाला पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मर्यादेत आरक्षण द्यायला प्राधिकार देणारी तसंच आयोगाने नमूद केलेली अपवादात्मक परिस्थिती आणि असाधारण परिस्थिती आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात सोळा टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता नारायण राणे यांच्या नेतृत्वातल्या समितीने दिलेल्या शिफारशींप्रमाणे हा निर्णय घेतला गेला होता त्याच वर्षी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने या अध्यादेशाला स्थगिती दिली होती त्यानंतर दोन हजार पंधराला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारने काढलेल्या या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर केलं गेलं पण हा कायदा आणि आधीच स्थगित करण्यात आलेला अध्यादेश एकसारखाच असल्याचं चा सांगून मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा त्या कायद्याला स्थगिती दिली दोन हजार सतरामध्ये पुन्हा निवृत्त न्यायाधीश एम जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोगाची स्थापना केली गेली गायकवाड आयोगाच्या शिफारशींच्या आधारावर दोन हजार अठरा साली महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये एकूण सोळा टक्के आरक्षण देणारा कायदा बनवला मुंबई उच्च न्यायालयाने या कायद्यात बदल करून शिक्षणात बारा टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये तेरा टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली पण मे दोन हजार एकवीसमध्ये सुप्रीम कोर्टाने हा कायदाच रद्द केला सुप्रीम कोर्टाने हा कायदा रद्द करताना सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची अपवादात्मक परिस्थिती आणि पुरेसा एम्पेरिकल डेटा देण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलं आणि यामुळे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही आता या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे अपवादात्मक परिस्थिती आणि दुसरी म्हणजे एम्पेरिकल डेटा दोन हजार चौदाची नारायण राणे समिती दोन हजार सतराचा गायकवाड आयोग आणि डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये गठीत करण्यात आलेला शुक्रे आयोग यांच्या मूळ कार्यपद्धतीत आणि त्यांनी केलेल्या दाव्यांमध्ये फरक दिसून येतो गायकवाड आयोगाने त्रेचाळीस हजार सहाशे एकोणतीस कुटुंबांच्या सर्वेक्षणानंतर मराठा समाज मागास असल्याबाबतचा अहवाल दिला होता यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची लोकसंख्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असणाऱ्या तीनशे पंचावन्न तालुक्यांमधली किमान दोन गावं निवडण्यात आली होती शुक्रे आयोगाने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात एक कोटी अठ्ठावन्न लाख वीस हजार दोनशे चौसष्ट कुटुंबांचं सर्वेक्षण केल्याचा दावा केला राज्यातल्या मराठ्यांची लोकसंख्या अठ्ठावीस टक्के आहे त्यापैकी चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाज हा प्रगत नाही आहे एवढा मोठा समाज ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करता येणार नाही म्हणून त्यांना वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे असंही त्या आयोगाने सांगितलंय थोडक्यात काय तर ही अपवादात्मक परिस्थिती असल्यामुळे पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणं गरजेचं असल्याचं सरकार आणि मागासवर्ग आयोग या दोघांचं म्हणणं आहे आता प्रश्न हा आहे की हा कायदा कोर्टात टिकू शकतो का याबद्दल बोलताना सुप्रीम कोर्टातले वकील राकेश राठोड म्हणतात कोर्टामध्ये हे टिकणं एवढं सोपं नाही खूपच अवघड होईल मागचा जो कायदा आहे आजचा जो आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही समजा बघितलं तर खूप काही डिफरन्स नाही आहे पूर्ण देशामध्ये तीन प्रकारचे आरक्षण आहेत एस सी एस टी एन बाकीचे संपूर्ण एक् एक्सक्लुडिंग एस सी एन एस टी जे अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये येत नाही ते संपूर्ण घटक जो आहे तो इतर मागासवर्गीय वर्गामध्ये येतो आता आपल्या राज्यामध्ये एक प्रयत्न करण्यात आलेला आहे की सीमध्ये द्यायचं नाही सीच्या बाहेर द्यायचं पण सीच्या बाहेर तुम्ही देणार कसं तुम्ही एक नवीन तरतूद तयार करता कराल ते राज महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये तुम्ही करू शकता पण केंद्रा ते केंद्रामध्ये कधीच ॲक्सेप्ट करण्यात येणार नाही त्याला गृहीत धरले जाणार नाही आता हे स्वतंत्र आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा आंदोलक जरांगे पाटील ओबीसीमधूनच आरक्षण घेण्याबद्दल आग्रही आहेत सरकारने हे आरक्षण कोर्टात टिकेल असा विश्वास व्यक्त केला आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही सोपी गोष्ट आठवणीने शेअर करा धन्यवाद